महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार का या प्रश्नाच्या सहित सुरू असलेल्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता चर्चा आहे ती अर्थातच शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याच्या बाबतीतली आणि त्याला सोनिया गांधींची परवानगी मिळण्यासंदर्भातली. मला पुढचा प्रश्न आता संजय तिवारी यांना विचारायचा आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवतानाही तो ठाकरे आडनावाचा असावा यावर सोनिया गांधींना काही आक्षेप असू शकतील का? असू शकतो, नक्कीच असू शकतो. कारण ज्या पद्धतीनं इतिहास आहे, विधानांचा इतिहास आहे, अग्रलेखांचा इतिहास आहे आणि सगळ्या गोष्टी राजकारणाचा इतिहास आहे, त्यामुळे नक्कीच असू शकतो. आणि समजा ठाकरे परिवारातले मुख्यमंत्री झाले किंवा आणखी कोणी मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे, पण त्याच्यानंतर कोणी जर त्यांना हे विचारलं की महाशिव आघाडीचं सरकार झालं स्थापन, तर याचा अर्थ विधानसभेवरती भगवा फडकला का, तर ते काय उत्तर देतील हे जास्त महत्वाचं मला वाटतं. कदाचित भगव्याच्या ऐवजी तिथे वेगवेगळ्या रंगांचा एकत्रित असा कुठल्या स्वरूपाचा ध्वज फडकू शकतो. संजय तिवारी, अगदीच. म्हणजे कुठपर्यंत झुकायचं, म्हणजे आता कुठपर्यंत ताणायचं त्याप्रमाणे त्याच धर्तीवर कुठपर्यंत झुकायचं हे कधीतरी शिवसेनेच्या नेत्यांना ठरवावं लागणार आहे. अच्छा, मग बंधुराज, माझा पुढचा प्रश्न असा आहे की किती नरम व्हायचं दिल्लीच्या समोर याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना एक कालमर्यादा शिवसेनेनं घालून द्यावी का काँग्रेस आणि राष्ट्रवादीला की अमुक तारखेपर्यंत निर्णय झाले पाहिजेत? आताची सेनेची जी काही कोंडी आहे ते सेनेनी भाजपसोबतचे दोर आपले कापलेले आहेत. एकूण आकड्याचं जर गणित बघितलं तर सेना कोणत्याही पक्षाला काही अटी घालू शकते अशा पोझिशनमध्ये सध्या तरी नाहीये. मला त्यामुळे मुख्यमंत्री आपला ठरवताना उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा शिवसेना काँग्रेस पुढे एनसीपी पुढे कुठल्याही अटी घालू शकेल अशा परिस्थितीमध्ये ते नाहीत. कारण महाराष्ट्रातल्या जनतेने जे काही सध्याचे निवडणूक निकाल दिलेले आहेत त्यामुळे कोणाच्याच हातामध्ये ते पत्ते नाहीत. पत्ते जर आपण कोणाच्या हातात असं मांडलं तर ते कदाचित शरद पवारांच्या हातात आहेत असं आपल्याला मानता येईल. कारण सगळे काही जे के रोल जो आहे तो सध्या शरद पवारच करतायत. मला याच्या पुढे जाऊन दुसरी एक गोष्ट मला इथे जाणवते ती मला सांगायची वाटते की गेले साधारण 20 वर्षाहून अधिक काळ सेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हातात आहे 97 पासून. पण महाराष्ट्राचं राजकारण करताना अक्रॉस द पार्टी लाईन देशव्यापी आपले काहीतरी मित्र असावेत असा स्वभाव कदाचित उद्धव ठाकरेंचा नाही, तसा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांच्या वतीनं दिल्लीत कोण बोलेल तर संजय राऊत, महाराष्ट्रात कोण बोलेल तर संजय राऊत. संजय राऊत हा त्यांचा एक हाती हे झालेला आहे. मला वाटतं ही हा जो काही उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे त्याचं नुकसान जे आहे ते आता मला वाटतं सेनेला भोगावं लागतंय. अच्छा, पण या त्यांच्या एकूणच स्वभावाच्या दरम्यान त्यांनी जर काही मदतीचा कुठला मुद्दा सोबत ठेवला होता तर तो अस्मितेच्या राजकारणाचा होता. आणि मग सुनील राऊत, तुम्हाला वाटतं असं की सोनिया गांधींच्या कडून परवानगी घेऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेणाऱ्यांना भविष्यात महाराष्ट्रात अस्मितेचं राजकारण ठामपणे करता येईल? मुळात मी परत तिथंच येतो. आकडे काय बोलणार आहेत. जसं कंपल्शन सेनेवर आहे तेच कंपल्शन काँग्रेसवर आहे. समजा उद्या काँग्रेसने कुठेतरी ताणायचं म्हटलं किंवा तोडायचं म्हटलं, काँग्रेस करू नाही शकणार. 44 आमदार आहेत त्यांचे, फुटतील सगळे. 30-35 आमदार त्यातले, 30-35 आमदार फुटू शकतात त्यातले. त्यामुळे ती भीती त्यांच्यावरही आहे की आमदार फुटू नये, त्यासाठी त्यांनाही 2 पावलं मागे यावं लागणार आहे, यांनाही 2 पावलं मागणार आहे. मी मुद्द्यावर येतोय ते अस्मितेच्या राजकारणाच्या आहे. माझा प्रश्न असा आहे, अस्मितेचं राजकारण जमणार आहे का? एकदा तुम्ही दिल्लीच्या तख्ताकडून हिरवा कंदील घेऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ घातला आहात, भविष्यात तुम्हाला त्याच्यामध्ये अस्मितेचे मुद्दे घेता येतील का? त्याच्यामध्ये मी एक एक्स्ट्रा पॉइंट शिवसेनेला देईन. कारण त्यांनी एक आग्रह जो त्यांचा होता की 5 वर्ष आमचा मुख्यमंत्री, आणि कदाचित तो 5 वर्षाचा मुख्यमंत्री जे आहे ते मान्य होताना कुठेतरी दिसतंय. कारण नवाब मल्लिकांची एक बाईट आली होती. नवाब मल्लिक काय म्हणाले की सेनेचं जे भांडण झालंय ते मुख्यमंत्री पदावर न आणि त्याचा आम्ही सन्मान करतो. आणि ते जर सन्मान करणार असेल तर निश्चितपणे सोनिया गांधींना पण तो सन्मान करावाच लागणार आहे. आणि ते करण्यासाठी मध्यस्थी शरद पवार निश्चितपणे करतील. शैलेंद्र परांजपे, 5 वर्ष मुख्यमंत्री पद सरळ सरळ शिवसेनेला द्यायचं,
आणि उपमुख्यमंत्रीपद दोन ठेवून ती आपापसात वाटून घ्यायची, असा काही कॉम्बिनेशन, असा काही फॉर्म्युला येताना दिसतोय? नाही, आता काल त्यांची जी चर्चा झाली आणि त्यांच्या नेत्यांनी जे सांगितलं आणि आजही मला वाटतं 4 वाजता पृथ्वीराज चव्हाणांची प्रेस कॉन्फरन्स होती, त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता तो प्रोग्राम ते ठरवतील. आणि जयंत पाटलांनी जो बाईट दिला काल परवा, त्यात ते म्हणाले की मंत्रिपदांना वगैरे महत्व नाही, सत्तेपेक्षा देखील काय करणार लोकांसाठी याला महत्व आहे. ठीक आहे, हे सांगायचं, हे दाखवायचे दात, हे दाखवायचे दात आणि खायचे सुळे वेगळे, त्यातला प्रकार आहे. मात्र महत्वाचा मुद्दा असा की ज्या वेळेला आपण असं म्हणतोय की नवाब मलिकांच्या बाईटवरून आम्ही निष्कर्ष काढू, तर ते काही तितकंसं योग्य होणार नाही. त्याचं कारण असं की एका पक्षाचे 56, एकाचे 54 आणि एकाचे 44 हे वास्तव आहे. आणि ज्या वेळेला शरद पवारांनी बंधुराज म्हणाले तसं सगळं करतायत, तसं नाही आहे. शरद पवार आणि शिवसेना यांची चर्चा चालू आहे दीर्घकाळ, त्यात कदाचित ठरलं असेल. आणि हे आम्हाला गृहित धरून केलं का, आम्हाला अंधारात ठेवून केलं का, म्हणून तर सोनिया गांधी किंवा काँग्रेस त्यांचं महत्व वाढवायचा प्रयत्न करेल. आणि शेवटी हे आर्म ट्विस्टिंग किंवा हाताची खडाखडी असते तसं आहे की ज्याची ताकद त्याचा, डार्विनियन थिअरीवर काँग्रेस विश्वास ठेवतं. त्यामुळे 44, 54, 56 या प्रमाणातच ते सत्तेचं वाटप करतील. आणि इतक्याही बातम्या आल्यात दिल्लीच्या पत्रकारांनी दिलेल्या की एक मुख्यमंत्री असेल तेव्हा इतरांचा एक एक उपमुख्यमंत्री, आणि ते रोटेशन मध्ये करतील. 16 महिने 18 महिने 18 महिने असे होऊ शकतात. 18 × 36 आणि 14, 50 वगैरे असे होऊ शकतं, काही करू शकतात हे लोक. त्यामुळे असं आपण एकदम गृहित धरायचं कारण नाही की 5 वर्ष उद्धवजी होतील का पहिलेच, कदाचित पहिली टर्म होतील. कारण काय, या वेळेला राजकारणाचीच परिस्थिती अशी आहे की त्या राजकारणाच्या वाटपाची अनेक नवीन नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतात. एक्झॅक्टली. पण एक गोष्ट नक्की आहे की उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं म्हणूनच ते भाजपापासून लांब गेलेत. ते जर करत नसले तर ते जातील भाजपबरोबर. 161 आहेत त्यांचे. अत्यंत इंटरेस्टिंग फॅक्टर तुम्ही काढला, एका क्षणात ते जाऊ शकतात. हे टेन्शन संजय तिवारी काँग्रेस या निमित्ताने तुम्हाला विचारतो की मनाप्रमाणे जर मुख्यमंत्री पद शिवसेनेला मिळताना दिसत नसेल तर यूटर्न होऊ शकतो का शिवसेनेचा? राजकारणात काहीही शक्य आहे. पॉलिटिक्स इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज असं म्हणतात प्रसादजी, त्यामुळे काही सांगता येणं सध्या या घडीला शक्य नाही आहे. फक्त एक महत्वाचं आहे की मला वाटतं ज्या दिवशी राजभवनावरती शिवसेनेची नेते मंडळी गेली होती राज्यपालांना भेटायला आणि पत्र आलं नाही, त्या दिवसापासून जे नवीन अनुभव त्यांना यायला लागलेले आहेत ते आतापर्यंत जे आलेले आहेत आणि पुढेही भविष्यात ते येतील, इथेही गोष्ट संपलेली नाही आहे. मला हे आवर्जून सांगायचं आहे, आत्ता पुढच्या महिन्यामध्ये 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यात नागपूर, अकोला, वाशिम सुद्धा आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर होत असताना काँग्रेस राष्ट्रवादीची स्वाभाविक आघाडी, त्यामध्ये शिवसेनेला किती स्थान मिळेल, समजा एकमेकांविरोधात लढले तर जे मोठे नेते येतील, प्रादेशिक नेते येतील, ते एकमेकांवरती टीका करतील का? खूप मोठे मोठे विषय आहेत, खूप वेगवेगळे विषय आहेत आणि हे सगळं आपण एका मोठ्या कॉम्प्लिकेटेड सिनेरिओ मध्ये जातो. आता मला निमित्ताने मग पुढे थोडीशी चर्चा न्यायची आहे आणि बंधुराज लोणे यांना विचारायचं आहे की बंधुराज, महाराष्ट्रातल्या राजकारणाची एक किल्ली किमान, म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा आपण कुलपाला 3 किल्ल्या ठेवतो, तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या कुलपाची एक किल्ली किमान दिल्लीच्या हातात गेली. अर्थातच, कारण त्यांच्या ज्यांच्या पाठिंब्यावर आपण सरकार स्थापन करणार आहोत त्यांच्या हातीच ती सूत्र असणारच आहेत. महाराष्ट्राची किल्ली जशी दिल्लीच्या हातात असेल तशी मला वाटतं जास्त त्याच्यावर जो काय प्रभाव असेल महाराष्ट्राच्या एकूण येणाऱ्या सरकारवर, जर हे 3 पक्षाचं सरकार आलं तर त्याच्यामध्ये शरद पवारांचा मला वाटतं सर्वाधिक जास्त प्रभाव असेल. कारण शरद पवारचा जो अनुभव आहे आणि प्रशासनावर कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी शरद पवारांना जी पाहिजे ती फाईल आतापर्यंतही त्यांना बघायला मिळत होती. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा शरद पवारांच्या हातात सर्वाधिक किल्ले असतील असं मला वाटतं. दुसरं असं की थोड्या वेळापूर्वी तुम्ही जो प्रश्न विचारला होता की यापुढे सेनेला अस्मितेचं राजकारण करता येईल का, मला वाटतं ही जी काही आघाडी आहे ती काय कुठल्या वैचारिक पातळीवर निर्माण होत नाही, ती एक सत्तेची तडजोड आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये सेनेचा जो काही पॉलिटिकल बेस आहे त्याची मला वाटतं सेनेला चिंता करण्याची गरज पडेल. कारण सेनेचा जो काही स्थापना होती ना आतापर्यंतची जी काही वाटचाल आहे त्याच्यामध्ये अस्मितेचं राजकारण हा प्रमुख मुद्दा राहिलेला आहे. नंतरच्या काळात हिंदुत्व वगैरे आलं तर सेनेला पुढच्या काळात हिंदुत्वही सोडावं लागेल आणि अस्मितेचं राजकारण हे सोडावं लागेल. त्याच अनुषंगाने शैलेंद्र परांजपेंना मी एक प्रश्न विचारतो. शैलेंद्रजी, आज आत्ता 2019 आपण ही चर्चा करतोय, 2022 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत
आणि नेहमी आपण पाहिलंय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या शेवटच्या चार दिवसात मराठी अस्मितेभोवतीच येतात. आज जर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राज्य सरकारमध्ये आली तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला ते कोणते नवे मुद्दे काढू शकतील का तिथे अस्मितेचा मुद्दा काम करणार नाही त्यांच्यासाठी? नाही, महत्वाचा मुद्दा हाच आहे की या तिघांचं सरकार आलं तर ते अल्पजीवी असेल असं काही लोक भाकीत करतात. मला तसं बिलकुल वाटत नाही, मलाही अजिबात वाटत नाही. हा, हे लोक व्यवस्थित सरकार चालवतील आणि ते किमान 2022 पर्यंत व्यवस्थित चालेल. त्याचं कारण असं की 2022 ला ज्या वेळेला मुंबईमध्ये म्हणजे आपल्या राज्यातल्या अन्य ऑडियन्सला कदाचित ही कल्पना नसेल की मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं स्थान तितकंसं नाही मुंबई पालिकेच्या पातळीवर, आणि त्यामुळे काँग्रेस शिवसेना आणि भाजप हे जे तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये भाजपची संख्या 31-82 गेली नगरसेवकाची, 51 नगरसेवक वाढले 2017 निवडणुकीत. आणि त्याचं प्रमुख कारण असं होतं की उत्तर भारतीयांची जी वोट बँक आहे ती बरीचशी भाजपकडे शिफ्ट झाली आहे, त्यामुळे उत्तर भारतीय असतील, गुजराती, त्याच्यात राजस्थानचे, ही सगळी मंडळी भाजपच्या मागे गेल्यामुळे. मात्र शिवसेनेचा मराठी टक्का अजूनही आहेत असा आहे, तो थोडासा कमी झाला असला तरी शिवसेनेची ताकद मुंबईत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या समोर अस्मितेचा मुद्दा 2022 या दोघांसोबत घेऊन शिवसेना जाऊ शकते का? नाही, सोबत जाण्यापेक्षा शिवसेना काँग्रेस आणि भाजप हे वेगवेगळे लढले महापालिका निवडणूक, तर आतून अंडरस्टँडिंग करून शिवसेना आणि काँग्रेस मिळून भाजपचे पाडू शकतात. आणि काँग्रेस जर वाढली थोडीफार तरच शिवसेनेचा मुंबई पालिकेत फायदा आहे, आणि त्यामुळेच हे तिघे एकत्र येण्यात तिघांचाही फायदा होईल असं मला वाटतं आता. अच्छा, आताच्या घडीला तरी तसंच राजकारण होईल असं वाटतंय. मग जर समजा भविष्यात आपण असं धरून चालतो आहोत की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार अस्तित्वात येतंय, मग त्यावरचा रिमोट कंट्रोल कोणाचा? जास्त पवारांचा, म्हणजे त्यांच्या हातात जास्त ताकद आहे असं एक निरीक्षण थोड्याच वेळापूर्वी आलं. मग सोनिया गांधी पण त्या रिमोट कंट्रोलला चालवूच शकतील की? सुनील कदम. नाही, रिमोट कंट्रोल आता ते डिपेंड आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत की नाही याच्यावर. समजा तो मुख्यमंत्री जर सेनेचा झाला उद्धव ठाकरेंच्या व्यतिरिक्त इतर कोणीतरी जर मुख्यमंत्री झाला तर रिमोट कंट्रोल हा तिघांचाही असणार आहे. अच्छा, म्हणजे ही परिस्थिती केवढी अवघड होणार आहे. मुख्यमंत्री एक आणि रिमोट कंट्रोल तिघांच्या हातामध्ये, पण त्याच्यामध्ये तिघांचेही वेगवेगळे रोल असतील. शरद पवार जे असतील ते गाईड अँड फिलॉसॉफर असतील, डायरेक्ट कंट्रोल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये उद्धव ठाकरे करतील. आणि मला माहिती आहे सोनिया गांधीला ते काय म्हणजे कोणती भूमिका देणार आहे, कारण काँग्रेसचं किती चालणार आहे. कारण पुढे मला वाटतं हे कसं आहे, सुरुवातीला फक्त काँग्रेसला जे काही प्रायमसी मिळत आहे, महत्व मिळत आहे ते ठीक आहे, थोड्या दिवसांनी त्यांच्या खच्चीकरणाचीच सुरुवात होणार. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. शैलेंद्र परांजपेंचं निरीक्षण घेऊया. आपल्याला हे पण लक्षात घ्यायला लागेल की आज काँग्रेसचे जे आमदार निवडून आलेत त्याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, म्हणजे माजी मुख्यमंत्री देखील आहेत दोन. त्यामुळे प्रशासन कसं चालतं आहे त्यांना माहिती आहे. आणि जसं बंधुराज म्हणाले की शरद पवारांना फायलींना ऍक्सेस असणं नसणं, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना यांच्या हाताला आमच्या फायलींवर सह्या करताना लकवा मारतो का असं म्हणायची वेळ पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांवर आणली होती. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जो मुख्यमंत्री असतो ना त्याला सर्वाधिक अधिकार असतात, ऍक्सेस असतो, ही महत्वाची गोष्ट आहे. तो जर हुशार असेल तर काय होतं हे आपण गेल्या 5 वर्षात पाहिलेलं आहे. अगदी खरंय. आणि मग त्यामुळे एक गोष्ट मात्र निरीक्षण स्वरूपात इथे समोर येते, जी ज्यांना ज्यांना मुख्यमंत्री व्हायचंय महाराष्ट्रात आणि त्यांना जर समजा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर किमान हे लक्षात ठेवावं लागेल की त्यांच्या रिमोट कंट्रोलला सांभाळायला 3-3 मोठे नेते असणार आहेत. संजय तिवारी, ही मुख्यमंत्र्यांच्यासाठी, भावी मुख्यमंत्र्यांच्यासाठी जर समजा तो असा महाशिव आघाडीचा मुख्यमंत्री असेल तर त्यासाठी केवढी मोठी तारेवरची कसरत असू शकते? फारच मोठी प्रसादजी. आणि हे सगळं करताना प्रशासनाला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, अगदी गाव पातळीपर्यंत म्हणजे आपला सामान्य जनतेला सुद्धा दररोज नवीन नवीन नाट्यमय घडामोडी आणि राजकीय विधानं आणि डायलॉग बजी ऐकायला लागेल. म्हणजे हे आपल्या भविष्यात काय पुढे वाढून ठेवलं आहे याची कल्पनाच करवत नाही. मला थोडं लोकसभा निवडणुकीच्या बद्दलचा एक उदाहरण इथं द्यायचं आहे. त्यावेळेस राष्ट्रीय आघाडीवरती
विरोधी पक्षांची आघाडी होईल असं म्हटलं जात होतं. सगळ्यांनी हातात हात घालून फोटो काढले होते आपल्याला आठवत असेल, पण ते घडलं नाही कारण तिथे प्रादेशिक राजकारणातल्या अडचणी समोर आल्या. तेच इथं कदाचित होऊ शकेल कारण स्थानिक ज्या राजकारणाचे जे मुद्दे आहेत ते अडचणीत येतील. आणि राजसाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, या चिमण्यांनो परत फिरारे. मला वाटतं तेच वाक्य कुठेतरी आपल्याला परत ऐकायला मिळू शकेल. अच्छा, मग या चिमण्या कुठून परततील? मला वाटतं त्याचं उत्तर आपण बंधुराज लोणेंकडून घ्यायचा प्रयत्न करूया की बंधुराज, परत फिरणाऱ्या चिमण्या असतील कुठल्या आणि जातील कोणत्या घरट्यामध्ये? मला वाटतं सेनेसाठी जरी मुख्यमंत्री पदाचा एक इश्यू करून त्यांनी इथपर्यंत आणलं जरी असेल आणि त्यांचं आणि भाजपचं जे काही ठरलं होतं त्याच्यामध्ये आपण मान्य करूया की सेनेचा तो अधिकारी आहे, पण सेनेसाठी मला वाटतं की भविष्यातली जी राजकीय परिस्थिती आहे ती थोडीशी अडचणीच येणार आहे. प्रशासन कोण चालवेल, कोणाचा रिमोट कंट्रोल असेल हा जो जसा भाग आहे, त्यामुळे सेनेला आपला ग्राउंड वाढवताना त्यांना पक्षांतर्गत जशी स्पर्धा आहे तशी या दोनचे ज्याचे मित्र म्हणून येणार आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याशी मुख्यतः स्पर्धा करावी लागेल. ती भाजपसोबत त्यांची आता स्पर्धा आहेच, पण या दोन पक्षासोबतही त्यांना स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे ते कोणाला आपल्या सोबत कोणत्या चिमण्यांना आपल्या सोबत घेतील हा एक भविष्यातला खूपच औत्सुकतेचा विषय असेल. पण मला वाटतं की हे सरकार चालवताना काय राजकीय निर्णय होतील त्याही पेक्षा या तिघांचे आर्थिक हितसंबंध कसे असणार आहेत आणि आर्थिक हितसंबंध या तीन लोकांनी व्यवस्थित जर एकमेकांचे सांभाळले तर मला वाटतं कुठे अडचण येणार नाही. सत्ता ही फक्त बोलण्यासाठी लोकांसाठी जनतेसाठी आपण असं बोलत असतो. बेसिकली या पक्षांचं जे काही वर्गचरित्र आहे चारित्र्य आहे त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध आणि आर्थिक फायदा हाच मुख्य भाग असेल. अगदी, याच्यावर शैलेंद्र परांजपे यांना निरीक्षण नोंदवायचं आहे. आपण संधी देतोय शैलेंद्र परांजपे, या आर्थिक निरीक्षणावरची चर्चाही या निमित्तानं आपल्याला करायला लागेल. नाही, आर्थिक बाजू तर आहेच, त्याचं कारण असं की शिवसेना मुंबई महापालिकेत जीव अडकतो कारण त्याचं 35-36 हजार कोटीचं बजेट आहे, 50,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. शरद पवारांना 4 वेळाचं मुख्यमंत्रीपद आणि एकूणच त्यांना या क्षेत्रातलं म्हणजे फाईलमध्ये काय नेमकं व्हायचं तेवढ्या दोन्ही ते अचूक वाचू शकतात याचं ज्ञान आहे. पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, यांना वारसा आहे अगदी त्यांच्या वडिलांपासून आईपासून असा. पण याच्यात मला एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं, ते असं की ज्यावेळेला या तिघांचं सरकार काम करू लागेल त्यावेळेला बीजेपीला एक स्पिन ऑफ आपण म्हणतो तसा फायदा होणार आहे, तो म्हणजे कंप्लीट विरोधी पक्षाची सगळी स्पेस ही फक्त भाजपला मिळणार आहे. बरोबर. आणि बातम्यांमध्ये आपण जसं अनुभवलंय की सत्ताधारी पक्षा विरोधकांच्या बातम्या अधिक असतात, जास्त चर्चा, त्यामुळे आता मला वाटतं जे फडणवीस 5 वर्षात 15 बाईट दिले असतील तर आता आठवड्याला त्यांचे 15 बाईट येतील आणि मग आपल्याला लक्षात येईल की विरोधी पक्षांची स्पेस ते ऑक्युपाय करतात ती कशी करतात याच्यावरही काहीच पुढचं चित्र अवलंबून असेल. पण त्याच्यामध्ये एक फरक असणार आहे, त्याच्यामध्ये एक फरक, हे तीन पक्ष ज्यावेळेला कामकाज करतील ते मला वाटतं कोणाचाही एकमेकाचा स्पेस घेण्याचा प्रयत्न करणार नाही. भाजप शिवसेनेचं काय झालंय की भाजपला पूर्ण शिवसेना पूर्ण संपवून कुठेतरी आपल्याकडे किंवा आपलं हे वाढवायचं होतं. त्या तिघांमध्ये डिस्टिंक्टिव्ह फिगर्स म्हणजे एक डिफरन्स आहे, प्रत्येकाचा आपापला आपापला मतदार आहे आणि तो आपापला मतदार हा एकमेकांच्या विरोधात होता आजवर. हो, पण आता तो एकत्र आल्यामुळे इलेक्शन तर एकत्र लढतील असं मला वाटत नाही. हा, म्हणजे हा एक वेगळा मुद्दा आहे, पण कसं आहे 2019 मध्ये आत्ताच्या घडीला सुरू झालेली ही आघाडीच्या दृष्टीची पावलं ही 2024 मध्ये ती तशी राहणार नाहीत. एक्झॅक्टली 2024 च्या निवडणुकींच्या आधी काहीतरी काढतील आणि वेगळे होतील आणि पुन्हा मैदानात एकमेकांची झाली तर काँग्रेस वेगळी होईल, पण सेना आणि राष्ट्रवादी हे याच्या पुढच्या सगळ्या राजकारणामध्ये फ्युचर याच्यामध्ये सेना आणि राष्ट्रवादी हे एकत्रच राहील. काँग्रेस वेगळे होतील, भाजप वेगळे. संजय तिवारींना मी विचारतो, ती मूळ अंडरस्टँडिंग जी आहे ती सेना राष्ट्रवादीची आहे. बरं, पण मग संजय तिवारी, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पर्याय पूरक नाहीयेत, ते परस्पर विरोधी आहेत. असं असताना सुद्धा ते सरकारमध्ये जेव्हा सोबत यायचा प्रयत्न करतायत त्यात खरा लाभ कोणाचा आहे? खरा लाभ कोणाचा आहे असं म्हणण्यापेक्षा प्रसादजी, खरी हानी कोणाची आहे जर आपण असं विचारलं तर त्याचं जास्त समर्पक उत्तर असं देता येईल की स्थानिक नेते, स्थानिक कार्यकर्ते जे जिल्हा पातळीचे आहेत, तालुका पातळीचे आहेत, त्यांची खूप कुचंबणा होणार आहे आणि ती
या नेते मंडळींना स्थानिक दौऱ्यांवर गेल्यावरती अनुभवाला मिळणार आहे आणि कुठेतरी तो विषय होईल, कारण ज्या पद्धतीनं तीन वेगवेगळ्या पक्षांचे लोक सोबत येतील, एकेकाळी अपोजिशन एके ठिकाणी अपोजिशन स्पेस जो आहे तो एकट्या भाजपला असेल आणि इकडे तीन पक्ष असतील आणि ते तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं वाढलेले, तिन्ही तिन्ही पक्षांचा बेस वेगळा, खूप आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे जर असं सरकार आलं तर असं तुम्ही म्हणताय. मग माझा पुढचा प्रश्न तुम्हालाच आहे संजय तिवारी, इथे असं एक निरीक्षण नोंदवलं गेलं की हे तीनही पक्ष गुण्या गोविंदांना राहतील, ते एकमेकांची स्पेस खाणार नाहीत. कंपल्शन्स, आता पॉलिटिकल कंपल्शन्स, राजकीय अपरिहार्य, ते पोटी ते तसे वागतील. हे जरी खरं असलं तरी पण प्रत्यक्षात जमिनीवर त्यांचा आणि त्यांचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांचा काय संघर्ष सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. प्रसादजी, यांचे मतदाते वेगवेगळे आहेत, यांचे वोट बँक्स आपल्याला माहिती वेगळे आहेत, त्यांचे कार्यकर्ते वेगळे आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याची शैली वेगवेगळी आहे. मी आपल्याला सांगतो, एखाद्या कार्यालयामध्ये एखादं शिष्टमंडळ न्यायचं असेल, एखादा मुद्दा न्यायचा असेल, शिवसेनेची पद्धत वेगळी आहे, काँग्रेसची वेगळी आणि राष्ट्रवादीची वेगळी आहे. एकाच मुद्द्यावरती स्थानिक पातळीवरती वेगवेगळे त्यांचे मत असू शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता ते सगळं इमॅजिन जर करायला बसलो तर एक फॅन्टसीचं एक उपाय म्हणजे कादंबरी लिहायला मिळेल इतकं सगळं मटेरियल आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, हे कुठेतरी आणि कुठपर्यंत न्यायचं हे त्यांना विचार करावा लागणार आहे. अगदी. शैलेंद्र परांजपे, एक पुढचा मुद्दा तुमच्यासाठी असा आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादी बरोबर जुळवून घेतलेलं आहे असं दिसतंय, म्हणजे आपल्याला आत्ताच्या परिस्थितीतून एक अंदाज किमान बांधता येत आहेत. काँग्रेस बरोबरच जुळवून घेणं याचा अर्थ दिल्लीच्या समोर वारंवार संवादात राहणं आणि संपर्कात राहणं. मग तुम्हाला असं वाटतं का की शिवसेनेच्या निर्णयांवर दिल्लीतल्या काँग्रेसच्या लोकांचंही निरीक्षण आणि नियंत्रण असेल? नाही, काँग्रेस पक्षावरच दिल्लीकडनं नियंत्रण हे सातत्याने आलंच आहे. म्हणजे राज्यातली जी त्यांचं युनिट आहे ना, ते दिल्ली कडेच डोळे लावून बसलेलं असतं. पण आता सत्तेत सहभागी झाल्यानंतर सांगतो मी पुढे, दिल्ली सुद्धा शिवसेनेच्या वागण्यावर लक्ष ठेवणार आहे अत्यंत बारीक. शिवसेनेच्या असं आपण म्हणणं योग्य होणार नाही. त्याचं कारण असं, ज्यावेळेला सरकार स्थापन होईल त्यावेळेला ते किमान समान कार्यक्रमावरचं सरकार असेल. उद्धव ठाकरे समजा मुख्यमंत्री असले आणि काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असला तर त्या सरकारच्या बद्दलचा जो काही त्यांचा आक्षेप असेल तो त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या थ्रू म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांच्या थ्रूच समजवला जाईल. म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून सोनिया गांधींना भेटायला द्यायची वेळ येईल असं मला वाटत नाही आणि तशी पद्धतही नाही. त्यामुळे हे सरकार त्यांच्या भेट करायची असेल तर कोणी अडवलेलं नाही, सदीच्या भेटी कोणी कोणाच्या कराव्यात. परंतु कोऑर्डिनेशन जे आहे याचं कोऑर्डिनेशन शरद पवार करणार आहेत. नाही, शरद पवार गांधी आणि इकडचं सरकार याच्यामध्ये जर कुठं किंवा उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये जे काही हे असणार आहे तो जो म्हणजे स्पेस आहे तो शरद पवार. नाही, ठरलेलं एक मिनिटात संपवतो. तसं काही आता ठरलेलं नाही कुठेही. दिसतंय ते, थांबा जरा थोडस क्षणभर बोलू द्या मला. की असं काही ठरलेलं नाही आत्ता कुठेही. काहीही दिसलं तरी सुद्धा असं दिसलं होतं शरद पवार शिवसेनेशी बोलतायत, पण अचानक सोनिया गांधी पिक्चरमध्ये आल्यावर ते असं करतील की यांना नॉन प्लस, त्याचं कारण त्यांचं मत वाढवतील. 44 आमदार त्यांचेही आहे, त्यामुळे आत्ता आपण कुठली भविष्य किंवा बाकीचं न करता साधं वास्तवाचं बोलूया की तिघांचं सरकार येईल. तिघांचं सरकार झालं की युपीए लेफ्ट कोऑर्डिनेशन कमिटी होती. एक मिनिट मला बोलणं पूर्ण करू द्या, कृपा करून मी नमस्कार करतो आपल्याला. की 5 वर्ष जसं युपीए लेफ्टचं सरकार 2004-09 होतं त्यावेळेला युपीए लेफ्ट कोऑर्डिनेशन कमिटी नावाचा प्रकार होता. बरोबर. तसं 3 पक्षांच्या एक समन्वय समिती केली जाईल की जे सरकारमधले लोक नसतील कदाचित त्याच्यात, मग त्याच्यात पवारांचे पवारही असतील, सोनियाचा माणूस असेल, कोणी असतील, वी नेव्हर नो. असं कुठल्याही एका व्यक्तीला तशा प्रकारचं महत्व देऊ नका. पण शैलेंद्र परांजपे, मला आता तुम्हाला असं विचारायचंय की या सगळ्याचा एक सोपा अर्थ वेगळ्या पद्धतीने असा निघू शकतो का की समन्वय समिती हीच महाराष्ट्राचं सरकार चालवेल आणि त्याच्यात दिल्लीतून होणारे हस्तक्षेप जवळपास नसतील, किंवा असले तरी त्याला चॅनलाइज केलेलं असेल. हस्तक्षेप वेगवेगळ्या ठिकाणांहून असतील. म्हणजे जसं आता सिल्वर ओकला शरद पवार असतात, पण आपण उद्या म्हणू शकतो की बारामतीला अचानक उठून त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागलं. वी नेव्हर नो काय होईल असं भविष्य करणं योग्य नाही. परंतु राहुल गांधींनी एखादा निर्णय सरकारचा टराडारा फाडलेला आपण पाहिला प्रेस कॉन्फरन्समध्ये दिल्लीत, मनमोहन सिंग प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान असताना. तसे प्रकार आताही घडू शकतील.
पण त्याचं सेंटर शिफ्ट झालं असं नाही. सोनिया गांधी दिल्लीत आहेत, त्यामुळे दिल्लीहून लक्ष ठेवलं जाईल, बारामतीहून लक्ष ठेवलं जाईल, सिल्वारोकून लक्ष ठेवलं जाईल, मातोश्रीहूनही लक्ष ठेवलं जाईल. ठीक आहे सुनील कदम, एक मिनिट आहे फक्त. हा बघा, मागची थोडेसे काही दिवसांची आपण प्रोसेस पहा. रिझल्ट लागला 2-3 दिवसामध्ये शरद पवार सोनिया गांधींना भेटले. भेटले म्हणजे काय झालं असेल तिथं नेमकं? आणि त्याच्यानंतर जो 5-7-8 दिवस गेले आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांच्याकडं ज्या सकाळी त्यांनी म्हणजे हे संपर्क साधला असं म्हटलं जातं आणि संध्याकाळपर्यंत पत्र येणार होतं जे दुसऱ्या दिवशी आलं, म्हणजेच याचं कॉर्डिनेशन कुठंतरी ज्या वेळेला शरद पवार सोनिया गांधींना भेटले त्याच वेळेला ह्या गोष्टी सगळ्या ठरल्या होत्या. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी तक्रार स्वरूपात असं सांगितलं की पवारांनी थांबवलं होतं ते. एक्झॅक्टली, मग प्रिन्सिपली हे सगळं ठरलं होतं, म्हणजेच त्याच्यामध्ये जर कॉर्डिनेशन कुणी करत असेल तर ते शरद पवार करत आहेत. आणि हेन्सफोर्थ पुढे सुद्धा असंच होणार आहे. उद्या जर काय कोणामध्ये म्हणजे सोनिया गांधींना जर काय सांगायचं असेल आणि कॉर्डिनेट करायचं असेल तर ते शरद पवारच करणार आहेत. आणि ही इज गोइंग टू बी द लीड कॉर्डिनेटर. ठीक आहे, आपण पटकन बंधुराज लोणे. बंधुराज लोणे, आत्ताच्या घडीला या सर्व सरकारचा संभावित सरकारच्या समन्वयाची कितपत जबाबदारी पवार पाळतील आणि ते त्याऐवजी राज्यात त्या जबाबदारीचं हस्तांतरण होऊ देतील का? मला तसं वाटत नाही. पवारच आपल्या हातामध्ये सर्व सूत्र ठेवतील असं मला वाटतं. एकूण पवारांची जी काय काम करण्याची पद्धत आहे, त्यांचा जो काही वकूब आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे, त्यानुसार अर्थातच पवारांकडेच ही जास्तीत जास्त सूत्र असतील. पण त्याचवेळी काँग्रेस काय फक्त पाठिंबा देऊन शांत बसेल असंही नाही. काँग्रेसचे पण या राज्यामध्ये हिस्समध्ये आहेत. आपण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेर जाऊन जर बघितलं की मुंबईचं देशातलं जे काय स्थान आहे, जे महत्व आहे, येणाऱ्या सरकारच्या बाबतीमध्ये ही गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे. मुंबईचं जे काही आर्थिक स्थान आहे, जे काही महत्व आहे, ते काँग्रेसच्या दृष्टीने जेवढं फायद्याचं आहे तेवढंच शरद पवारांच्या दृष्टीने फायद्याचं आहे. कारण यांचे हितसंबंध इथं गुंतलेले आहेत. त्या मी काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्येही बघायचो की केंद्रीय नेते काँग्रेसच्या गोष्टीच्या आणखीन प्रश्नाचं उत्तर द्या. हितसंबंध हे फक्त आत्ताच्या घडीला संभावित सरकार असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच जपले जातील का? केंद्रात असलेल्या भारतीय जनता पार्टीला आपले हितसंबंध जपले नाही गेले तरी चालणार आहे का? भारतीय जनता पार्टी हा विरोधी पक्षात असणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हितसंबंधाचा आपल्याला सरकार म्हणून असा विचार करता येणार नाही. मात्र काँग्रेसचे जे मुंबईमध्ये जे हितसंबंध आहेत, देशव्यापी जे हितसंबंध त्यांचे इथे आहेत, सगळ्या मोठ्या उद्योग घराण्यांचं मुंबई केंद्र आहे आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल, हे या मोठ्या घराण्यासाठी काम करणारे खरं तर पक्ष आहेत. जनतेसाठी काम करतात हे आपल्याला लोकशाहीमध्ये मान्य करावं लागतं. हे हितसंबंध जे आहेत ते हितसंबंध या सरकारच्या कामकाजामध्ये वेळोवेळी आडवे आलेले आपण दिसून येतील. अगदी, हे महत्त्वाचं निरीक्षण बंधुराज लोणे यांनी मांडलं. आत्ताच्या घडीला वेळ मर्यादा असल्यानं आपण ही चर्चा इथेच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल हे तूर्तास कोणी सांगू शकत नाही, मात्र तो लवकरच मिळेल इतकं ठामपणे सांगितलं जात आहे. सध्या तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल आणि तो किती काळासाठी असेल याची उत्तरं दिल्लीतून येणार आहेत, कारण तिथे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक बाकी आहे. त्या बैठकीतून काय फलनिष्पत्ती होते हे पाहणं जितकं लक्षवेधी आहे तितकंच हेही लक्षवेधी असणार आहे की जर समजा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि उद्धव ठाकरे किंवा ठाकरे घराण्यातल्या कोणाही व्यतिरिक्त इतर कोणी तिसरीच व्यक्ती मुख्यमंत्री झाली तर तिला एकाच वेळेला किमान 3 बॉस असणार आहेत. आजच्या चर्चेत तूर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.